नमस्कार मित्रांनो, मी सचिन पालकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही चाललोय आता महाड येथे। माझ्यासोबत माझा मित्र पण आहे, लक्ष्मण आहे, आणि आमची आता गाडी पण येणार आहे तिकडून मुंबई CST वरून। महापुरात, पावसाच्या महापुरात महाड अगदी शहर बुडालेलं होतं, तिकडे आम्ही मदत कार्यासाठी आज जात आहोत। आमची गाडी येते, आता आम्ही इकडे हायवेला आलोय, ब्रिजवर, मी मानसूर ब्रिजवर आहे आणि गाडीची वाट बघतोय। बघूया फायनली आमची गाडी आलेली आहे आणि आता आम्ही जात आहोत। मागे पण आहे, बघूया मागे गाडीमध्ये किती आपले मावळे बसलेले आहेत। आणि आता आम्ही गाडीमध्ये आहोत, चाललो आहोत मस्तीला। आणि हा तुम्हाला पण घेतोय, आमचे सगळे स्वराज्य प्रतिष्ठान रायगडचे सभासद कार्यकर्ते आहेत आणि पुढे वाशीला देखील आहेत। अजून दुसरे कार्यक्रम आहे, आवाज येतोय की नाही माहिती नाही कारण गाडीमध्ये आहे। तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय वाशी इथे आहोत आणि आमची पूर्ण स्वराज्य प्रतिष्ठान रायगडची पूर्ण टीम आहे जी आम्ही आता चाललेलो आहोत महाड येथे मदत कार्य। स्वराज्य प्रतिष्ठानची पूर्ण टीम आहे, अजून देखील आहे इकडे देखील एक गाडी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही मावळे आहेत। मागे एक टेम्पो देखील आहे आणि आमच्या संघटनेचे भास्कर भाई काय आहेत सर, थोडे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। सर्वांना जय शिवराय। आपण 2 दिवसापूर्वी आपण फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना बांधवांना आवाहन केलं होतं की महाड चिपळूण या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थितीमध्ये की आपण सहकार्य करा म्हणून। सर्व बांधवांनी खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे आणि आज आपण पाहत असाल आमचा सचिनभाई आहे यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणं तुम्हाला दाखवतोच आणि आज आम्ही चाललेलो आहोत महाडला। आपण सर्वांनी जे केलेले सहकार्य आहे ते योग्य माणसांना पोचवण्याचं काम स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते आपण बघत असाल की रविवारच्या सुट्टीच्या दिवसामध्ये सुद्धा आपण आपले जे तरुण मंडळी आपण त्या तिथल्या शेवटच्या घटकाला जे दिलेलं सहकार्य आहे म्हणजे पोचवण्याचं काम करत आहोत। आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे, आज इथे लोक रंगामध्ये विखुरले गेलेले आहेत, झेंड्यामध्ये विखुरले गेलेले आहेत, पण स्वराज्य प्रतिष्ठान हे असं एक संघटन आहे की मातीसाठी काम करणारं संघटन आहे आणि तिरंग्याला प्रतीक मानून आपण ते पुढं भविष्यात वाटचाल करणार आहोत। ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं सदैव आम्ही ऋणी राहू। धन्यवाद, जय शिवराय। धन्यवाद भाई। फायनली आपण आता निघालेलो आहोत आणि पूर्ण आपली टीम इकडे आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाय, जय भवानी जय शिवाय। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की इकडे मागे हा जो घर आहे त्या घराच्या वर तुम्हाला तो भाग दिसतोय, दोन रंग दिसतात, त्या घराच्या अगदी कौलापर्यंत पाणी पोहोचलेलं होतं। म्हणजे किती भयान परिस्थिती असेल इथे त्या पावसाच्या पाण्यामध्ये ते दिसून येते। अजून इकडे देखील तुम्हाला दाखवतो, माझ्या समोर एक घर आहे,
पावसाचं पाणी या पूर्ण कवलांवर गेलेलं आणि पूर्ण त्या भिंतीला तडे गेलेले आहे. तिकडे पूर्ण भिंतीला तडे गेलेले आहेत म्हणजे याच्यावरून अंदाज येतो की किती भयान परिस्थिती होते त्या दिवशी. बऱ्याचशा गावात जाऊन वैयक्तिक प्रत्येक घरी जाऊन मदत केलेली आहे आणि इकडची परिस्थिती खरंच खूप परिस्थिती बिकट आहे आणि पाण्याची पातळी म्हणजे कवलापर्यंत पाणी वगैरे गेलं होतं आणि एकदम मन सुन्न झालंय. कारण काही ठिकाणी तर असे आहे काही ठिकाणी घराच्या पत्र्याला वगैरे पाणी लागलंय आणि भयान परिस्थिती आहे. पण तुम्ही जो आम्हाला सहकार्य दिला स्वराज्य प्रतिष्ठान रायगड संघटनेने जे तुम्हाला आवाहन केलं होतं त्याला तुम्ही जे सहकार्य करून मदतीचा जो हात पुढे केला त्याच्याबद्दल तुमचे मी शतशः ऋण व्यक्त करतो. तुम्ही दिलेला एक एक रुपया त्या गरजवंतांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा नक्कीच काम आज केलेलं आहे. याचा मला सारसा अभिमान आहे की मी स्वराज्य प्रतिष्ठान रायगड या संघटनेत हे काम करत आहे. तर मित्रांनो खरंच तुम्ही जर अजूनही कोण असता तर नक्की मदत करा. प्रत्यक्ष येऊन देखील इकडे मदत करू शकता. धन्यवाद मित्रांनो.